आम्ही 100 जागा लढणार, सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण, 1600 इच्छुकांकडून अर्ज दाखल, सुळेंची माहिती। महायुतीतील जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना 70 ते 80 जागा लढणार, राष्ट्रवादीला 53 तर भाजप 156 जागा लढणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात, वैभव नाईक राजन साळवींना एबी फॉर्मचं वाटप, राजन साळवी 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। नाशिक पश्चिममध्ये भाजप नेत्यांची बंडखोरी, दिनकर पाटील विधानसभेच्या मैदानात, दिनकर पाटील यांच्या उमेदवारीने सीमा हिरे यांची डोकेदुखी वाढणार। हडपसरच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीत सस्पेन्स कायम, हडपसरची जागा शिवसेनाच लढणार, उद्धव ठाकरेंकडून महादेव बाबर यांना शब्द। शेतकरी कामगार पक्षाकडून 4 उमेदवार जाहीर, अलिबाग पनवेल उरण पेनमधून शेकाप लढणार। राहुल कणाल यांना कलिनामधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता, कणाल यांच्या प्रचारासाठी सलमान खान आणि विराट कोहली मैदानात उतरणार, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। पोलिसांनी फक्त 5 कोटी रुपये दाखवले, बाकी 10 कोटी झाडी आणि डोंगरात व्यवस्थित पोहोचले, संजय राऊतांचा शहाजी बापू पाटलांवर अप्रत्यक्ष आरोप, शहाजी बापू पाटलांनी सर्व आरोप फेटाळले। युगेंद्र पवार बारामतीतून विधानसभेच्या रिंगणात, युगेंद्र पवार 26 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।